भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघाचा शोध अद्याप संपलेला नाही. कोल्हापूरनंतर आता पुण्यातील कोथरूडमधून ते लढणार असल्याची चर्चा आहे. असं असताना त्यांना कोथरूडमधूनही विरोध होतो आहे. हे आहेत चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्षाचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष, तर फडणवीस मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री. महसूल सारखं महत्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. मात्र असं असताना चंद्रकांत पाटील यांच्या विधानसभेच्या उमेदवारीवरून चांगलाच वाद सुरू झालाय. आधी ते कोल्हापूरमधील एका मतदारसंघातून लढतील अशी चर्चा होती. मात्र त्यांनी निवडलेल्या तीनही जागा युतीत शिवसेनेच्या वाट्याला येणार होत्या, त्यामुळे शिवसेना चंद्रकांत पाटील यांच्यासाठी यातील एक जागा सोडणार का असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान शिवसेनेनं या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करून त्यांना बी फॉर्मचंही वाटप केलं, त्यामुळे चंद्रकांत पाटील या मतदारसंघातून लढणार अशी आशा मावळली. त्यानंतर आता पुण्यातील कोथरूड या सर्वार्थानं सुरक्षित असलेल्या मतदारसंघात नशीब आजमावायचा पाटील यांनी निर्णय घेतला. या मतदारसंघात भाजपच्याच मेधा कुलकर्णी या विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे त्यांची समजूत काढता येईल अशी चंद्रकांत पाटील आणि पर्यायानं भाजपची समजूत आहे. मात्र आमदार कुलकर्णी यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केलाय. इतकंच नाही तर ब्राह्मण महासंघानं या वादात उडी घेत चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलाय. चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारी विरोधात कोथरूड मतदारसंघात काही बॅनरही लावण्यात आले. एकूण काय तर भाजपच्या मंत्रिमंडळात क्रमांक 2 मंत्री अशी ओळख असलेल्या चंद्रकांत पाटील यांना कोणता मतदारसंघ मिळतो किंवा त्यांना विधान परिषदेवर जावं लागतं हे पाहण्यासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.